ढोल ताशांचा गजर सातत्याने आपण बघितलेला आहे आणि जल्लोष मला वाटतं पहिल्या दिवशी पण तुम्ही केला होता ज्यावेळेला स्पर्धा सुरू झाली 26 तारखेला. सुभाषजी आमच्या बरोबर जॉईन होत आहेत, चला आपण एक सुंदर गाणं घेऊया आणि मैदानात जाऊया. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं चापेवाड़ी चषक 2022 आज का ये दूसरा दिन और प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर रोहन और भावेश. वंदेश प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए तैयार है. फिलहाल सतीश कुरूप, कल्याणी घोरपड़े दोनों ऑफिशियल मैदान के अंदर पहुंच चुके हैं. 5 ओवर का मैच है तो 2 ओवर का पावर प्ले होगा. आज आपण पुन्हा एकदा दिपेश कंडी यांचा देखील आवाज ऐकणार आहोत. काल आपण ऐकलेलं आहे दिपेश कंडी आणि मनीष पाटील यांना आणि उर्वरित जे 4 दिवस आहेत या 4 दिवसामध्ये देखील आपल्याला धमाल कमाल पाहायला मिळेल. आणि आघाडीचे गोलंदाज या ठिकाणी सज्ज असेल तो वंदेश. आपण शतक्षण पाहूया. यावेळेला फ्लाइंग स्लिप पॉईंट कवर, त्यानंतर एक्स्ट्रा कवर मिड ऑफ, ऑन साईडला मिड ऑनमध्ये शतरक्षक आहे. इथे आपण एक काऊ कॉर्नर पाहू शकता, त्यानंतर मिड विकेट स्क्वेअर लेग हे शतरक्षण सजवलं गेलं आहे महाराज पॅटर्स संघाकडून, विशेष करून रोहन. रोहन एक असा खेळाडू आहे ज्याच्याकडे प्रगल्भता आहे आणि खुल्या गटातील खेळाडूंसमोर देखील तितक्याच ताकदीनं खेळण्याची क्षमता असलेला खेळाडू. आता मागचीच झालेली स्पर्धा आपण शिवनेरी चषकामध्ये त्यांना तशा पद्धतीनं कामगिरी करताना पाहिलेलं आहे. तर एक अनुभवी गोलंदाज मैदानामध्ये आहे गोलंदाजी मार्कवरती वंदेश. महाराष्ट्र पॅटर संघाचा हुकमी एक आहे आघाडीचा गोलंदाज म्हणून तो सज्ज असेल. तर प्रमुख पंच म्हणून सतीश कुरूप यांना आपण पाहतोय, तो दुसऱ्या बाजूला कल्याणी घोरपडे. आजच्या दुसऱ्या दिवसाला शुभारंभ होतो आहे आणि निश्चितच अतिशय महत्वाचा दिवस असेल दोन्ही संघांसाठी. कोरी संघानं या ठिकाणी रिपोर्टिंग केलेलं आहे. त्यांचं श्रीकृष्ण मंडळ चापेवाडीच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत आहे, सरचं स्वागत आहे. जय भवानी जलसर संघालाही विनंती आहे, आपण देखील रिपोर्टिंग करायचं आणि प्लेइंग विलची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. पहिल्या चेंडूची प्रतीक्षा, पहिल्या चेंडूची प्रतीक्षा आहे. चापेवाडी चषकाचं पहिलं सोनेरी पान आहे, पहिलं पर्व आपण या ठिकाणी पाहतो आहे आणि या पहिल्या पर्वावरती आपली मोहर उमटवण्याकरता प्रत्येक खेळाडू सज्ज झालेला आहे. ऑल राईट, ऑल सेट. लेट्स प्ले. एकदा टाळ्यांचा गजर करा, दुसऱ्या दिवसाला शुभारंभ होतोय. अतिशय सुंदर अशा प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. पहिली गेंद ऑफ स्टंप के बाहर थे, कट करना चाहते थे, टिप्पा खाने के बाद ज्यादा ऊपर तो नहीं आई, दूर थी गेंद और इतने अच्छी पोजीशन में नहीं आए थे बल्लेबाज. बिंदी गेंद के साथ अच्छा जो कि स्टार्ट करते हुए गेंदबाज वंदेश. इस ओवर की दूसरी गेंद, वंदेश गेंदबाजी कर रहे राइट आर्म ओवर द विकेट. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बल्ली के ऊपर अच्छे तरह से नहीं छड़ी है लेकिन दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है और मिसफील्ड करते हुए रोहन नाखुश है. रोहन नाकुश है क्योंकि वो रन नहीं लेना चाहते थे, गेंद की तरफ देख रहे थे. थोड़ी सी खराब फील्डिंग हुई है, थोड़ी सी कमजोर कोशिश हुई है दायरे के अंदर ऑफ साइड पर, तो इसीलिए वो सिंगल जरूर बनता हुआ. रोहन नॉफ टेक रेंड पर है, रोहन ऑन मार्क. आशा पूरी रन संख्या 1 रन बगैर किसी नुकसान के. रोहन एक पर स्ट्राइक रेंड पर बल्लेबाज भावेश जो लेफ्ट हैंडर बल्लेबाज है. सुबह के सत्र में ज्यादा हवा नहीं है,
ऑफसाइड फॉर फील्डिंग में थोड़ी सी तकदीली, थर्ड मैन पॉइंट कवर, एक एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, एक लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है। मंदिर की पहली दो गेंदें बहुत अच्छी है, नब्बे दिल्ली गेंदबाजी करना ये पसंद करते हैं गेंदबाज। नहीं नहीं नहीं, शॉट अच्छा नहीं है इस वक्त, टिप ऑफ टाइम के बाहर, गेंद को रीड करने की जरूरत है और मन बना के खेल रहे, थोड़ा सा शफल होके ऑनसर की तरफ खेलने की कोशिश, और काफी ऑफ टाइम के बाहर गेंद है। फिलहाल ये छठी स्टंप की तरफ गेंद थी, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। लाइन लेट पर निर्भर है गेंदबाज वंतेश, सुंदर स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच और गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन की तरफ, शानदार दमदार स्ट्रोक है, गेंद बाउंड्री लाइन के बाद चार रन, मैग्निफिसेंट स्ट्रोक। अच्छा था बल्ले के बीचों बीच खेलते हुए, शरीर के करीब ज्यादा स्टंप के अंदर फिनिश करने की कोशिश गेंदबाज द्वारा। नहीं नहीं नहीं, ये एक बार फिर देखिए तो ये शॉट को तो अच्छा नहीं था, पहले एक अच्छा शॉट तो अब शरीर के करीब के लिए थी, आंखों के नीचे एक बार फिर बल्ले का पूरा चेहरा दिखा दे, लेकिन इसके बाद में जब पांचवें छठी स्टंप की तरफ गेंद आ रही तो बल्ला आपका मिड विकेट की तरफ आ रहा है, ऑन साइड पर खेलने की कोशिश हो रही है, तो पहले फ्रंट फुट पर एक बहुत अच्छा शॉट था लेकिन उसके बाद में इस गेंद को रीड नहीं कर पाए। बैकफुट पर गेंद को खेल दिया, वाइड स्लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है, बाउंड्री लाइन पर अभी तक टाइमिंग नहीं कर पाए हैं, एक अच्छा स्ट्रोक उसके बाद में तो बिंदी गेंद और ये मिस्टर स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच नहीं आई थी, लेकिन एक रन जरूर मुकम्मल करेंगे पहले ओवर का खेल, रन संख्या कुल मिलाकर 6 रन पहले ओवर का खेल, जिसमें कि वंदेश ने अच्छी गेंदबाजी की, एक चौका आने के बाद कमबैक करने का मौका मिला। एक छोटा सा ब्रेक लेते, ब्रेक के साथ वापस आएंगे, पहला ओवर फिलहाल गेंदबाज का है। चापेवाड़ी चषक 2022 में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। पावर प्ले के पहले ओवर की कहानी पूरी तरह से गेंदबाज की तरफ रही है, विकेट तो नहीं मिला लेकिन बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, अगर इस ओवर में 10 12 13 या 15 रन बनते तो बिल्कुल बल्लेबाजों का ओवर हो सकता था। अब अच्छी बात क्या है आई आशापुरा के लिए, जिस तरह से दोनों बल्लेबाज खेल रहे हैं विकेट नहीं खोया है, विकेट बहुत बड़ा फैक्टर रहेगा, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। अक्षय ओ अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी शरारत करती हुई और थोड़ी बाहर की तरफ निकली है, टिप्पा बिल्कुल चौथी स्टंप की तरफ था, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। अक्षय ठाकरे गेंदबाजी करने, अक्षय ठाकुर इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं, उच्च गति के गेंदबाज है, स्ट्राइकर पर बल्लेबाज भावेश, इनके बल्ले से चौका आया लेकिन वो एक बार जो शॉट खेला था तब जाकर स्टंप के अंदर फिनिश करने का प्रयास किया गया था गेंदबाज की तरफ से, लेकिन जब चौथे पांचवें छठे स्टंप की तरफ गेंदबाजी हो रही है तब जाकर थोड़ी परेशानी है बल्लेबाज भावेश के लिए। बैकफुट पर सुंदर तरीके से कट कर दिया, सुंदर तरीके से इस बार शानदार स्ट्रोक है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते भी 4 रन मिलेंगे, 4 रन जरूर मिलेंगे, मैग्निफिसेंट स्ट्रोक। के बाहर गेंद थी, छोटी गेंद थी, बल्लेबाज के पास जगह थी और बहुत ही सुंदर तरीके से बैकफुट पर अच्छा स्ट्रोक खेलते हुए पॉइंटर कवर के बीच का फासला चीरती भी गेंद गोली के रफ्तार के साथ बाउंड्री लाइन के बाहर जाती भी, रन संख्या 10 रन, भविष्य के बल्ले से यह दूसरा चौका है। बैकफुट पर खेलते हुए बैकफुट पंच एक बार फिर किया, गेंद एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी फील्ड कर रहे हैं, ये अच्छी गेंद थी, इससे पहले ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, जगह थी बल्लेबाज के पास, मौका था अपने बैकफुट को खेलने के लिए, खोलने के लिए, तो इन्होंने बहुत ही बेहतरीन तरीके से वो शॉट खेला, उसके बाद में टप्पा खाने के बाद अंदर की तरफ गेंद आई, बैकफुट पर खेलने के लिए मजबूर किया था बल्लेबाज भावेश को गेंदबाज अक्षय ने। स्ट्राइक रेट पर रोहन है, रन संख्या 11 रन। ओवर की बात करें तो आज के दिन का बहुत ही महत्वपूर्ण ये ओवर है गेंदबाज की तरफ से। ओ ऑफ स्टंप के बाहर गेंद, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद है तो व्हाइट बॉल का इशारा होता,
मिस्टर एस्ट्रा के साथ रन संख्या स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 12 रन बगैर किसी नुकसान के। पहले के मुकाबले ये ओवर थोड़ा बल्लेबाजों के लिए बेहतर है। पहले ओवर में केवल 6 रन आए हैं। स्ट्राइक रेन पर रोहन है और उसी अंदाज में खेलना चाहते थे। काफी ऑफ टर्न के बाहर वाली गेंद, छेड़छाड़ी करने की कोशिश कर रहे हैं, पोजीशन में नहीं आ रहे हैं। वाइट बॉल का इशारा होता हुआ इसी के साथ स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 13 रन। और दूसरे ओवर का खेल आप मैदान के अंदर देख रहे हैं। थर्ड मैन पॉइंट कवर है, स्टक ओवर पर खिलाड़ी मौजूद है। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, वाइड यॉर्कर था, सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं, उच्च कद के गेंदबाज है। दो गेंदे वाइड है तो उसके बाद में तेज तर्रार गेंद थी, विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते, बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाए हैं। इस बार अपरकट पॉइंट के ऊपर से खेलते हुए गेंद ट्रबल बाउंड्री की तरफ जाते हुए, आउटफील्ड बहुत तेज है और रोहन के बल्ले से पहला चौका और मच नीडेड बाउंड्री फॉर रोहन। टप्पा खाने के बाद उछाल ली थी गेंद और इस वक्त भी जगह ज्यादा नहीं थी, लेकिन रोहन के पास वो काबिलियत थे, हर तरह का शॉट खेल सकते हैं। स्क्वायर कट जब कर रहे हैं तब अभी भी इनको सफलता नहीं मिल रही है, लेकिन अच्छी गेंद पर अच्छा स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से। ताकत का इस्तेमाल कर रहे हैं, ताकत का इस्तेमाल कर रहे हैं। टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद नीचे रहती हुई ऑन साइड पर खेलना चाहते हैं, एक बड़ा शॉट खेलने का प्रयास। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है, चकमाती थी गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। दो ओवर की कहानी समाप्त होती हुई रन संख्या कुल मिलाकर 17 रन बगैर किसी नुकसान के। पहले बल्लेबाजी करते हुए आई अशापुरी की टीम, महाराज पटेल ने टॉस जीता था, पहले फील्डिंग करने का फैसला लिया था। कोरी इलेवन और जय भवानी जलसर के बीच इसके बाद में मुकाबला है। फिलहाल सुभाष जी हमारे साथ एक बार फिर जुड़ेंगे, एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी। स्वागत है, अंकित गेंदबाजी करने के लिए आए हैं। उत्कृष्ट असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं निश्चितच आपण पाहतो आहे। श्री घोषणक मंडळ चापेवाडी विराधन बुद्रुक प्रेसिडेंट चापेवाडी चषक 2022 पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वाचं दिमाखदार आयोजन प्रदीप घरत, दत्तात्रय पाटील, दशरथ घरत, शशिकांत घरत आणि या सर्व जे ज्येष्ठ मंडळी त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय, धावपळ का धावायत्या 17। यावेळेला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न निश्चित झाला आहे। मिस्टर स्ट्रोक आहे, इथे क्षेत्ररक्षक आहे आणि 22 ची कळी संपूर्ण होते। अतिशय सुंदर झेल टिपलाय यावेळेला महेशनं आणि पहिला गडी बाद होते, यश मिळते ते अंकितला, एक गडी बाद 17 अशी स्थिती। मिड विकेट मध्ये आपण ऑन साइडला खूप चांगला झेल पकडताना महेशला पाहिलेला आहे। एकूणच स्थिती आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17। रोहन स्ट्राइक रेंडला असतील, अनुभवी फलंदाज आहेत, गोलंदाजी मार्ग वरती अंकित पुन्हा एकदा सज्ज होतोय। या बेला लो पुट्टा चेंडू ऑन साइडला खेळला, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट मध्ये आणि अशा रीतीनं एकेरी धाव मिळते मिड विकेट मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय। रोहन ज्या पद्धतीनं आता मैदानामध्ये खेळतात अजूनही त्याची बॅट तळपत नाहीये, सूर सापडलेला नाहीये, कारण एक महत्त्वाचा खेळ आघाडीचा फलंदाज म्हणून सातत्यानं त्याने खूप चांगली कामगिरी केली, फॉर्ममध्ये खेळ, परंतु यावेळेला चांगली गोलंदाजी देखील झालेली आहे। धावपळकर धावायत त्या 19 नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे। मितेश नंबर 3 वरती, रिकी पॉन्टिकचा नंबर आहे, राहुल द्रविडचा नंबर आहे, यावेळेला 3 नंबरवरती जबाबदारी देखील तितकीच मोठी आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट पंथांच्या डब्याकडनं, अप्रतिम फटका, सुंदर फटका खेळला आहे
घ्यावी एखादी तान काळजात ऋतुबे कट्यार आणि मनोमणी तेंडुलकर होऊन टोकाबा उत्तुंग षटकार अप्रतिम फटका नेतदेव फटका यावेला पाहायला मिळाला. मी त्याच्या बॅटमधनं एक अफलातून फटका आपण पाहतोय आणि या षटकाराची धावसंख्या होते ती 24. या ब्लॉफ्टमच्या खूपच बाहेर असलेले चेंडू पंच आमच्या बाजूला वळत आहेत आणि सांगतायत की चेंडू स्वैर आहे आणि यावेळेला आपण दिपेश कंडी यांना देखील येताना पाहतोय. काल त्यांचा आवाज ऐकलेला आहे. उर्वरित 4 दिवस देखील दिपेश कंडीचा आवाज या मैदानामध्ये आपण घुमताना पाहणार आहोत. राईट टाइम ओव्हर द विकेट पर्यंत त्यांच्या डब्याताकडनं टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर दडाला पुन्हा एकदा आणखी एक चेंडू आहे. सतीश कुरुप सर आमच्या बाजूला बळत आहेत आणि सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. 2 चेंडू स्वयं टाकलेले आहेत. लेन चांगली नाहीये. यावेळेला एक आकुट पद्धत चेंडू टाकून पाहिला होता मितेशला. त्यावरती भरपूर समाचार घेतला गेलाय आणि त्यानंतर ऑप्शनच्या बाहेरची लाईन टाकायची आहे परंतु नियंत्रण नाहीये. अतिशय सुंदर अशा प्रकारची कामगिरी मितेश मैदानामध्ये करतोय. नो बॉलचा इशारा सतीश कुरुब सरांकडनं येतो आहे. नो बॉल आणि त्यानंतर यावेळेला डोक्यावर हात फिरतो याचा अर्थ दे घुमाके. आणखीन एक मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न यावेळेला निश्चितच बॅट्समनकडनं आपल्याला पाहायला मिळेल. आणि चाप्पेवाडी चषक 2022 पिक्चर आहे सुपर हिट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट असणार आहे आणि त्यासाठी आता मितेश कसा तयार होतो ते बघूया. कारण ज्यावेळेला एक मोठा फटका खेळला गेला डीप मिड विकेटच्या दिशेनं त्यानंतर नियंत्रण नाही आपल्याला बघायला मिळत नाही ते अंकितकडून. दरम्यान पॉइंट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळी लो पॉइंट टच चेंडू यार्क करण्याचा प्रयत्न केला होता खोदून कडला मिड विकेटच्या दिशेने ते क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या देवाचा प्रयत्न परंतु रोहननं यावेळेला नकार दिलाय. आणि अशा रीतीनं या षटकात देखील जर बघितलं तर धावांचा ओघ वाढलेला आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये करत असताना दोन्ही बॅट्समन आणि धावपळकावरती एकूण धाबा आहेत त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धाबा. सुमित कारभारी आमचे स्कोरर आहेत. नाही अजूनही इथं बघितलं तर रोहनला सुरसाफ पडलेला नाहीये. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला त्यात यश मिळालं नाहीये. पुन्हा एकदा आपण बघितलं तर ऑन साईडला त्याचा फुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला त्यातही यश मिळालं नाहीये. आणखीन हा चेंडू खेळत असताना थोडी घाई झाली आणि त्याचा परिणाम म्हणून चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती येत नाही शरीरावरती आदळतोय. आणखीन एकदा तशाच प्रकारचा चेंडू बाउन्सर टाकलेला आहे. अतिशय सुंदर चेंडू आहे. ऑन द टोज आणि ऑन द नोज अशा प्रकारे जर बघितलं तर यावेळेला ऑन द नोज टाकलेला खूप चांगला चेंडू होता आणि यावेळेला छान पद्धतीनं उर्वरित 2 चेंडू जे होते ते टाकले आहेत अंकितनं. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1-28 अशी स्थिती आहे ती आई आशापुरी इस संघाची. एक छोटासा ब्रेक येतोय आणि ब्रेक नंतर परत येऊया. पाहत राहा ऐकत राहा. यावेळेला फुल टॉस चेंडू आहे. फुल टॉस चेंडू वरती तुटून पडलाय फलंदाज. चेंडू जाईल सीमारेखे बाहेर. या चेंडू वरती 6 ची मोहर आहे. येतोय अतिशय उत्तुंगाचा षटकार. फंटास्टिक बॅटिंग. खराब चेंडू वरती खरपूस समाचार. वाईट बॉलचा इशारा मैदानामध्ये होतोय आणि एकूण धावपळकरती धाबा होत आहेत त्या 35. यावेळेला टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू आहे आणि पुन्हा एकदा आपण बघितलं तर कल्याणी घोरपडे आमच्या बाजूला वळत आहेत. स्वेअर चेंडू चिखून करत आहेत. यावेळेला नियंत्रण. अक्षय ठाकूरचा विचार केला तर एक चांगला खेळाडू आहे निश्चितच चांगली गोलंदाजी तो करू शकतो परंतु इथं नियंत्रण नाही आहे. अतिशय वेगाने टाकला चेंडू ऑफ साईडला खेळला परंतु इथं क्षेत्ररक्षक आहे. यश मिळत आहे ते अक्षयला.
चांगली फलंदाजी करत असताना फलंदाज त्याला असं वाटलं होतं की सूर सापडलाय, मिथिश बॅक टू द पॅबलन जातोय, आणखीन एक धक्का बसतोय आई आशापुरी संघाला. सुंदर क्षेत्ररक्षण होतं, एकेरी धाव मिळते, एकेरी धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा. यानंतर मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमधून तुम्हाला समालोचन ऐकायला मिळेल. राईट टर्म ओव्हर द विकेट, पंतांच्या डाव्या तकंड, गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अक्षय सज्ज होतोय. थर्ड मॅन पॉईंट, त्यानंतर कबरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कबरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉकऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे, नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे जितू. चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता जितू सज्ज झालेला आहे. बॅकफुटला गेलंय, या बैला क्षेत्ररक्षक आहे. आपण कबर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक बघतोय, ते खूप सुंदर क्षेत्ररक्षण, खूप सुंदर क्षेत्ररक्षण होतं आहे, कारण अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची आवश्यकता निश्चितच असेल महाराज पॅटर संघाला. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावपळका धाबा आहेत त्या 38 धाबा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही भरहोनला सूर सापडलेला नाहीये, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला, इथे हाकू टप्प्याच्या चेंडूवरती हुक करण्याचा प्रयत्न केला, पूल करण्याचा प्रयत्न केला, शप्पल जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. कॉन्सन्ट्रेशन फार गरजेचं आहे, थोडीशी एकाग्रता भंग झाले, ताकदीचा वापर होतोय, टायमिंगवरती या ठिकाणी अवलंबून राहणं फार गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी यावेळेला अक्षयकडून पाहायला मिळते. लॉफ्टमच्या भारताचा चेंडू बॅकफुटला जाऊन ऑन साईडला खेळला, लॉंगॉनच्या दिशेने चेंडू येते, एकच धाव मिळते. सुंदर गोलंदाजी या षटकात अप्रतिम मारा केला जातोय. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावपळका धाबा आहेत त्या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 पर लॉस ऑफ टू विकेट. सुभाषजी पुन्हा एकदा आमच्या बरोबर जॉईन होत आहेत. एक सुंदर गाणं घेऊन आपण हा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर परत येऊ. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धाबा होत आहेत त्या 39. जेव्हा ओव्हर समाप्त होतो त्यानंतर ते मराठी आणि हिंदी इंग्लिश या तीन भाषेमधलं स्कोर तुमच्यापर्यंत पोहोचवलेला असतो, परंतु कॉन्सन्ट्रेशन फार महत्त्वाचं आहे प्रत्येक खेळाडूसाठी. श्रीकृष्ण मंडळ चापेबडे बिरातन बुद्रुक प्रेझेंट चापेबडे चषक 2022 आताच एक चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. मकर संक्रांतीच्या निमित्ताने स्पर्धा सातत्यानं होत राहिली, पहिल्यांदा स्वरूप अगदी 1000 पासून 5000 15000 20000 अशी ती वाढत गेली आणि ती आत्ता लाख मोहरापर्यंत पोहोचते. 40 वर्ष एखादी स्पर्धा सुरू करायची आणि ती सातत्यानं चालू ठेवायची हे छोटं काम नाही आहे. त्यामुळे श्रीकृष्ण मंडळ चापेबडे बिरातन बुद्रुक संघाकडनं आपल्याला टॉस बॉक्समध्ये एक छोटंसं गिफ्ट दिले जाणार आहे आणि ते गिफ्ट प्रत्येक संघाला दिले जाईल. दीपेश कंडी आपलं स्वागत असेल. काल मनीष पाटील यांचा देखील आवाज आपण ऐकलेला आहे. गोलंदाजी मार्गवरती संदीप सज्ज असेल. चार षटकांचा खेळ समाप्त झाला. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकर धाबा आहेत त्या 39 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थर्ड मॅन पॉईंट, त्यानंतर पॉईंटचा क्षेत्ररक्षक आपण बघितलं तर सीमारेखेवरती ठेवलाय. अजूनही या बेला रोहनला सूर सापडत नाही. गेले अनेक वर्ष रोहनला मी बघतोय, कारण हा एक असा खेळाडू आहे एवढा वेळ सुरू सापडायला कधीच जात नाही, परंतु दाद द्यावी लागेल गोलंदाजाची. ज्या पद्धतीने त्याच्या विरुद्ध गोलंदाजी झाली ही अफलातून आहे. यावेळेला कोरबर टप्प्यावर टाकला चेंडू, खोदून काढला ऑन साईडला. इथे मिड विकेटचा क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या दिशेने येतोय, सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय. अजूनही जर बघितलं तर रोहनच्या बॅटमधनं फक्त एकच चौकार आलाय,
अशा प्रकार की बैटिंग कभी पाहिलेली नहीं है। सातत्याने त्याच्या बैटिंग मधन धावान ओघ आपण पाहिलाय, परंतु ब्रेक लावलाय गोलंदाजांनी, चांगली गोलंदाजी करता है। या वेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट वरती येत नाहीये आणि अशा रीतीने एक चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू होता। पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न निश्चित झाला, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचणं फार गरजेचं असतं, चेंडू रीड करता येत नाही आणि ती समस्या आहे बॅट्समन साठी। या वेळेला मात्र पदल रीत्या चांगला होता, खूप चांगला फुटबॉल चेंडू वरती प्रहार केलाय, चेंडू सीमा पार जाईल आणि या वेळेला हा षटकार होतो, अतिशय सुंदर फटका, टायमिंग अप्रतिम होतं। शॉट आणि ज्याची नितांत आवश्यकता होती या वेळेला बॅटिंग करणाऱ्या टीम साठी। धावपळ करती एकूण डाबा होत आहे त्या 46। बदल पावलांचा वापर किंवा आपण बघितलं, ज्या वेळेला फुटवर्क आपण बघितलं, डान्सिंग डाऊन द विकेट ज्या पद्धतीनं बॅट्समन आलेले आणि छोट्या पीच पर्यंत पोहोचून एक सुंदर असा फटका खेळलाय। रिव्हर्सिव्ह बघूया काय घडतंय, एक धाव तर निश्चित मिळणार आहे। पहिला चेंडू ज्या पद्धतीने खेळला होता त्यावेळेला टायमिंग आपल्याला बघायला मिळालं आणि रोहन आपली विकेट सॅक्रिफाईस करेल का इथे। रोहन या वेळेला आपली विकेट सॅक्रिफाईस करतायत आणि तिसरा धक्का बसतोय आई आशापुरी संघासाठी। एका बाजूला बा जितू चांगली फलंदाजी करतोय, फलंदाज बाद होतोय, एक सुंदर गाणे घेऊन परत येऊया। संदीप या आपल्या गोलंदाजी मार्क प्रति सज्ज असेल, रोहन थोडा निराश आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावपळ करते एकूण डाबा आहे त्या 47। नवीन फलंदाज मैदानावरती सज्ज झाले नॉन स्ट्राइक रेंजला दिवेश। आणखीन एकदा आपण बघितलं तर डान्सिंग डाऊन द विकेट खेळलेला फटका होता, परंतु डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, सुंदर चेंडू आहे, आणखीन एक यश मिळत आहे। रोहन नंतर जितू बॅक टू द पेवन जातोय, एक मोठा धक्का बसतोय आणखीन एकदा। एकूण या इनिंगचा विचार केला तर जितून एक छोटी इनिंग पेश केली, 5 षटकांचा खेळ आणि 5 षटकामध्ये एकूण धापल का धाबा आहेत त्या 47-48 धावांचं आव्हान या वेळेला महाराज पॅटर्स संघासमोर ठेवलंय आई आशापुरी संघानं। श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी विराथन बुद्रुक प्रेसिडेंट चापेवाडी चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम आहे, अतिशय उत्तम प्रकारचं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। मी विनंती करेन आई आशापुरी संघाच्या सर्व खेळाडूंना सलाम मैदानामध्ये आणि तो डगआउट आपण डाव्या बाजूला जो बघतोय तो पूर्णपणे महाराज पॅटर्ससाठी यावेळेला असेल। मैदानामध्ये बॉलची आवश्यकता आहे आणि सतीश कुरूप सर यावेळेला बॉलची मागणी करत आहेत। गुड शॉट ते बॉल या स्पर्धेकरता वापरले गेले आहेत, काल आपण विजय मोहम्मद चषकामध्ये देखील बघितलं तर गुड शॉटचे जे बॉल आहेत त्या बॉलने प्रचंड धाबा आले आहेत। चांगला चेंडू आहे, चेंडू एकदा बॅटवरती आला तर फार लांब जातो, षटकार चौकारांचा पाऊस पडतो आणि हे काल एक म्हणजे काल किंवा यापूर्वी 8 दिवस आपण ऐकलेलं आहे। यानंतर टॉस केला जातोय कोरे 11 आणि जय भवानी जलसार या दोन संघादरम्यान लढाई असणार आहे आणि ज्या वेळेला टॉस होतोय त्यावेळेला आमच्या बरोबर जोडले जात आहेत दीपेश कंडी। हॅलो चेक, हॅलो हॅलो चला नाणेफेकीचा कौल आपण करून घेणार आहोत दोन संघांमध्ये आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 2। एका साईडने जय भवानी जलसार आणि दुसऱ्या साईडने कोरे, दोन्ही संघांचे कर्णधार कृपया करून आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। नेक्स्ट मॅच ज्या दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत यानंतर होणारा सामना जय भवानी जलसार वर्सेस प्रतिस्पर्धी स्वरूपामध्ये कोरे असे दोन संघ एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतील। सफाळे क्रिकेट आणि पालघर डिस्ट्रिक्ट क्रिकेटच्या मार्केटमध्ये लॉन्च झालेला नवीन ब्रँड आपण पाहतोय, चाफेवाडी चषक 2022
क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावर क्रिकेटच्या परिपटलावर जबरदस्त आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून मी मान्यवरांना विनंती करेन नाणेफेकीचा कौल करण्यासाठी अगदी थोड्याच वेळामध्ये। आदरणीय खुशी इलेवन या संघाचे संघमालक आणि आमदार चषक सर्वात जास्त व्यूअर्स पालघर डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून ज्या स्पर्धेला मिळालेत त्या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय अल्पेशजी भोईर सरांना मी विनंती करतोय साहेब आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे दोन संघांमध्ये हे बिग बॅटल बिग फाईट बिग मॅच बिग ब्लास्ट आपण पाहणार आहोत एका साईडने जय भवानी जलसार तर दुसऱ्या साईडने आपण पाहू शकतात प्रतिस्पर्धी स्वरूपामध्ये कोरे असे दोन संघ डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी रुबाबदार व्यक्तिमत्व अल्पेशजी भोईर सरांना आपण पाहू शकतात सरांच्या शुभ हस्ते या वेळेला नाणेफेकीचा कौल केला जातोय टॉस बॉक्समध्ये लक्षात असू द्या एका साईडने चाफेवाडी चषक असं लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या साईडने एस के बॉईज असं लिहिलेलं आहे ज्यावेळेला हवेमध्ये कॉईन स्विंग केला जाईल दोनपैकी एक उच्चार आपल्या मुखामधून होणं अपेक्षित आहे। या ठिकाणी आदरणीय सन्माननीय प्रशांतजी जाधव यांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं सहर्ष स्वागत आहे आदरणीय प्रदीपजी घरत सरांचं देखील या ठिकाणी आगमन झाले त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेचे आयोजक व्यासपीठावरती दाखल होत आहेत प्रदीपजी घरत आणि जाऊया पुन्हा एकदा जिथे दीपेश कंडी जॉईन आहेत। नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकला गेलाय कोरे संघाच्या माध्यमातून काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेलं आहे गुड शॉटचे चेंडू यूज करण्यात आलेले आहेत खरं तर कालच्या दिवसामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो की पहिल्या सामन्यात 86 धावांचं टार्गेट ठेवलेलं होतं आणि 20 चेंडू त्या धावा चेस झाल्या होत्या म्हणजे खऱ्या अर्थाने गोलंदाजांसाठी थोडाफार कर्दनकाळ आहे तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुम्ही प्रयत्न करतील प्रतिस्पर्धी स्पर्धाला 50 रोखण्याचा प्रयत्न करतील आम्ही नक्कीच आणि त्यासाठी आपल्या संघातील फ्रंटलाईन गोलंदाज फ्रंटलाईन दर्शन मिनेश विकास आणि रोहन मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू झालाय त्यामुळे शेवटचा अंतिम एकच प्रश्न विचारतोय आज तुम्ही कोरेवाया विराथन बुद्रुक असा प्रवास केलेला आहे या ठिकाणी तुम्ही आलात जबरदस्त आपण पाहतोय अगदी मैदानाच्या चहूबाजूनी नेत्र सुखद हिरवळीने जे मॅट आपण पाहतोय आच्छादलेला आहे आणि खूप अत्यंत समांतर अशी खेळपट्टी म्हणजे खरं तर प्रत्येक खेळाडूचं असं स्वप्न असतं की मला समांतर मैदानामध्ये खेळण्याची संधी मिळावी आणि या ठिकाणी तुम्ही आलात इथे खेळण्याची तुम्हाला संधी मिळाली या स्पर्धेबद्दल आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल दोन शब्द आयोजन नियोजन तर अप्रतिम आहे आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद कारण की आम्ही जास्त आमच्याकडे टुर्नामेंट असे होत नाही मोठे पण तरी आम्हाला इकडे संधी दिली जाते त्याबद्दल अभिनंदन नक्कीच धन्यवाद आणि आपल्या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा असतील सर दुसऱ्या साईडने आपण वळणार आहोत जय भवानी जलसार संघाच्या संघणक आमच्याशी जोडलेले आहेत नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता नक्कीच आता मनाविरुद्ध कुठेतरी ही 5 षटकं खेळायची आहेत तर प्रथम फलंदाजी करत असताना आयडियल स्कोर काय असेल जास्तीत जास्त स्कोर करायचा प्रयत्न करू नक्कीच आणि त्यासाठी आपल्या संघातील बघा 11-11 खेळाडू हे सारखेच असतात कुणालाच आपण दुय्यम मानू शकत नाही परंतु फ्रंटलाईन असे खास फलंदाज ज्यांच्याकडून खास अपेक्षा अजय अक्षय सतीश मी कुणाल नक्कीच शेवटचा आणि अंतिम एकच प्रश्न आपल्याला विचारतोय आज आपण टेनिस क्रिकेटमध्ये एवढ्या मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धा खेळत आहेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असा कोणता खेळाडू आहे ज्याला तुम्ही जास्तीत जास्त लाईक आणि फॉलो करता रोहित शर्मा ओके धन्यवाद आणि आपल्या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशा आहे नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय आपण पाहू शकतात कोरे संघाच्या माध्यमातून आणि प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा धाडसी निर्णय थँक्यू सो मच कॅमेरामॅन मिस्टर साहिल शेख चला आपण वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये शुक्रिया दीपेश वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है मैदान के अंदर फिलहाल देखिए तो वह प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर सूरज और अक्षय गेंदबाजी का बागडोर संबंधी मितेश कंपाउंड में भी थोड़ा सा बदलाव होने वाला है पहली इनिंग आपने देखी है और 48 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए महाराष्ट्र फाइटर को इस ओवर के अगली गेंद मितेश के बाहर गेंद थी सुंदर तरीके से स्क्वायर कट करते हुए गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए खूबसूरत स्ट्रोक है गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन करारा प्रहार गेंद बाउंड्री लाइन के बाहर मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार
लाल रन संख्या कुल मिलाकर 9 रन। कोरी टीम के कप्तान को मैं विनती कर रहा हूँ, प्लीज हमारे कॉम्बॉस की तरफ आइए, मंच की तरफ आइए। चापे वाले चषक 2022 आप देख रहे हैं। गेंदबाजी करने के लिए मितेश, और टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद नीचे रही थी, गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, इस पक बल्ले को लगे और उसके बाद में शरीर को लगी है। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। रन संख्या फिलहाल देखे तो स्कोर जा पहुंचा है 10 रन। चापेबाड़ी चषक 2022 की बात करें तो 40 साल का सफर है, बहुत ही अच्छा आयोजन टूर्नामेंट का। इससे पहले मकर संक्रांति चषक मैंने देखा था, खास करके रत्नागिरी जिले में रामपुर में। अभी फिलहाल ये भी इस तरह का टूर्नामेंट है जिसके बारे में बहुत सारी चर्चा हो सकती है। ओ ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कवर के ऊपर से खेलते हुए गेंद एक्स्ट्रा कवर की तरफ जा रही है। खिलाड़ी इस वक्त मौजूद है बाउंड्री लाइन पर। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए हैं। 48 रनों की जरूरत है, रन संख्या 12 रन। अब दूसरी पारी दूसरी इनिंग देख रहे हैं मैदान के अंदर। प्रारंभिक बल्लेबाज आराम से इत्मीनान के साथ खेलते हुए पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ और पहले ओवर में रन संख्या कुल मिलाकर 12 रन। जीतने के लिए 48 रनों की जरूरत है। छोटा सा ब्रेक और ब्रेक के साथ वापस आएंगे। हमारे साथ हमारे डीजे मास्टर शुभा जी जुड़ने वाले हैं। कि ये दूसरे दिन का पहला मुकाबला मैदान के अंदर। आई ऐशापुर टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 47 रन बनाए हैं और महाराज फाइटर के सामने 48 रनों का लक्ष्य रखा है। गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ, रोहन गेंदबाजी करने के लिए आए, जो प्रमुख बल्लेबाज के तौर पर मैदान के अंदर आए थे। एक ऑलराउंडर खिलाड़ी हैं, अच्छी गेंदबाजी भी करते हैं, एक बार फिर गति परिवर्तन करना पसंद करते हैं। स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज तैयार है बल्लेबाजी करने के लिए। सूरज ऑन स्ट्राइक, एक चौकी की मदद से एक अच्छा स्टार्टिंग का हुआ है। पहले ओवर में बल्लेबाजों ने 12 रन बनाए हैं तो अच्छी शुरुआत अपनी टीम के लिए दिलाते हुए अक्षय और सूरज। पेंडिंग थर्डमैन पॉइंट कवर, एक लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है। इस ओवर की अगली गेंद गेंदबाजी करने के लिए रोहन तैयार। राइट हम ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए, अच्छी गेंद टिप ऑफ के बाहर था, ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे, गेंद बल्ले को लगी, पैर को लगी और उसके बाद में कवर की तरफ आ रही है। एक रन का इजाफा, सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 13 रन। 48 रनों की जरूरत है यह मुकाबला जीतने के लिए। पावर प्ले के दो ओवर बहुत ही महत्वपूर्ण है। बल्लेबाज स्ट्राइक रेंज पर अक्षय, तीन पर बल्लेबाजी कर रहे हैं। सूरज की बात करें तो एक चौकी की मदद से एक अच्छी पारी अपनी टीम के लिए खेलते, 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं। या ठिकाणी आदरणीय सन्माननीय सचिन दादा पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे। सर आपलं सहर्ष स्वागत आहे, वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम। मी विनंती करेन आपल्याला, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आसनस्थ व्हा। स्पर्धेचे संयोजक प्रदीप घरत हे देखील व्यासपीठावरती आपण पाहतोय। दत्तात्रय पाटील, दशरथ घरत, शशिकांत घरत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली एक मानाची स्पर्धा, 40 वर्षाची परंपरा, म्हणजे 3 टप्पाहून जास्त वर्ष या ठिकाणी या स्पर्धेला झालेली आहेत। या वेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न निश्चितच झालेला आहे, टायमिंग चांगलं नाहीये आणि त्यामुळे चोंडू जातोय स्कोअर लेगच्या दिशेला। या एकेरी दाबीने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचली ती 14 वरती। फिलहाल दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर आप देख रहे हैं। अच्छा माहौल यहाँ बना हुआ है, दूसरे दिन का खेल और महाराज फाइटर अईब अशापुरी 11 के बीच ये मुकाबला है। जीतने के लिए 48 रनों की जरूरत है। प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर सूरज और अक्षय। रोहन दूसरे ओवर में गेंदबाजी कर रहे हैं, अभी तक का ओवर अच्छा साबित होता हुआ जाता, खुल कर खेलने का मौका नहीं दिया गया है। इस ओवर की अगली गेंद राइट टर्म ओवर द विकेट। ओ खराब गेंद थी, पैरों की तरफ गेंद थी और इसके ऊपर पनिशमेंट देते हुए शानदार स्ट्रोक है, सही नसीहत देते हुए गेंद बॉलिंग के बाहर 6 रन। शुक्रिया डीजे सुभाष जी, शुक्रिया। एक बार फिर मैदान के अंदर गेंद देखिए, मिडल और लेग स्टंप पर डालने की कोशिश की गई थी, ज्यादा आगे गेंद थी, रडार में थी, फाले में थी, सुंदर तरीके से ऑन साइड की तरफ खेलते हुए बल्लेबाज सूरज। इस ओवर की अगली गेंद गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है रोहन। हेलीकॉप्टर खेलते हुए गेंद लॉन्ग ऑफ की तरफ आ रही है।
लाजवाब बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाज सूरज द्वारा। दूसरी ओवर का खेल मैदान के अंदर आप देख रहे हैं, पावर प्ले का खेल मैदान के अंदर चल रहा है। रन संख्या 21 पर चेसिंग का टारगेट ऑफ 48 रन का एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी हैं, इस वक्त 4 खिलाड़ी ऑफ साइड पर है, ऑन साइड पर अब बिल्कुल इस वक्त 5 खिलाड़ी तैनात है। डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी बाउंड्री रन पर है, उसके साथ लॉन्ग ऑन का खिलाड़ी बाउंड्री रन की तरफ रखा हुआ है। गेंदबाजी करने के लिए रोहन तैयार है। ओहो हो, क्या बात है, क्या बात है, घुटना टेक तमाशा देख, गेंद बाउंड्री रन के बाहर जाते भी कड़क शॉट बल्लेबाज की तरफ से। और जल्दी गेंद को रीड कर रहे हैं, खास करके बल्लेबाज सूरज। ब्यूटीफुल टाइमिंग, अच्छी पोजीशन में आ रहे हैं। अभी तक की अच्छी पारी दोनों बल्लेबाजों द्वारा, सूरज और अक्षय दोनों बल्लेबाज सुदबुद्ध के साथ बल्लेबाजी करते हुए। या ठिकाणी व्यासपीठ वरती अपन बघतोय आदरणीय सन्मान्य दत्तात्रय पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, आणि या स्पर्धेचे आयोजक म्हणून त्यांची फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती, आणि त्यांचं स्वागत एका उत्तम प्रकारच्या उत्कृष्ट दर्जाच्या नेतृत्वक फटक्याने झालेलं आहे, षटकार आलेलं आहे। सर आपलं स्वागत आहे। चेंडू यावेळेला पुन्हा एकदा जातो सीमारेखेच्या दिशेनं। फिलहाल ये जो ओवर है, दूसरा ओवर भी महंगा साबित होता है। आई अशापुरी के जो गेंदबाज है कुछ अच्छा नहीं कर पा रहे हैं। देखिए वही कहानी मैदान के अंदर चल रही है और रन बन रहे हैं, दबाव गेंदबाजों के ऊपर, विकेट की जरूरत है। और दो ओवर का खेल समाप्त होता, दो ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 30 रन। जीतने के लिए 48 चाहिए आपके पास, अभी भी 18 गेंदें शेष है और जीतने के लिए यहां से और 18 रनों की जरूरत है। इंपॉर्टेंट मैच, यहां से अगर यह मुकाबला जीतना है तो आपके लिए विकेट की जरूरत है। मैदान के अंदर चर्चा जारी है, सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। चर्चा हो रही, एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे। सुबह जी दोबारा हमारे साथ जुड़ रहे हैं एक मीठे गाने के साथ। गोरे 11 और जय भवानी जलसर के बीच इसके बाद में और एक बड़ा मुकाबला आ रहा है। सुबह से 18 चंडू से लगे 18 धावन की आवश्यकता। श्रीकृष्ण मंडल चापेवाड़ी विराटन बुद्रुक प्रेजेंट चापेवाड़ी चषक 2022 एक मानाची प्रतिष्ठित स्पर्धा, 40 वर्षाची परंपरा या संपूर्ण स्पर्धेला आहे। आणि एक चांगला उल्लेख या ठिकाणी दीपेश कंडीने केला आहे त्याचे, आणि ती गोष्ट पुन्हा एकदा लोकांसमोर ठेवणं देखील फार गरजेचं असेल। डावकुरा शैलीदार फलंदाज अक्षय तो सुरात आहे, त्याला सूर सापडलाय, तो फॉर्ममध्ये आहे। सूरज आणि अक्षय ही जोडी जी आहे खूप चांगली कामगिरी करते। अक्षयचं देखील सुरात आहे दुसऱ्या बाजूला सूरज, आणि पहिल्या गड्यासाठी एक महत्त्वपूर्ण भागीदारी रचली जाते आहे। ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न निश्चितच झाला। चेंडू बॅटवरती नीटचा येत नाही आहे, या वेळेला लॉगऑफमध्ये जो क्षेत्ररक्षक आणि एस्टा कबरला दोन्ही क्षेत्ररक्षक या चेंडूवरती आले होते, इष्टकवरच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडलाय। तोपर्यंत फलंदाजाकडे पुन्हा एकदा भरपूर वेळ आहे एकेरी धाव काढण्याकरता। धावसंख्येवरती धावा बघितल्या तर आत्ता या ठिकाणी पुढे सरकते धावसंख्या 31। गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज जे आहे अतिशय महत्त्वाचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि ही डावी उजवी जोडी दोन्ही जे फलंदाज आहेत अप्रतिम कामगिरी करत आहेत। यावेळेला कुठं पता चेंडू भिरकावून दिलाय, पुन्हा एकदा आपण बघूया जो क्षेत्ररक्षक आहे तो बनला प्रेक्षक, आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा 6 धावांची मोहर उमटवली जाते। अप्रतिम फटका नेत्रदीपक फलंदाजी मैदानामध्ये। एक बार फिर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है मितेश, ऑफ फ्रेम के काफी बाहर गए, अंपायर हमारी तरफ बढ़ रहे हैं और वाइड बॉल का इशारा कर रहे हैं, कुछ भी अच्छा नहीं हो रहा है। आई अशापुरी जो एक बार भी वो कोशिश कर रहे हैं वो रंग नहीं ला रही है क्योंकि नियंत्रण नहीं है। गेंदबाजी जो हो रहा है ज्यादा आगे कर रहे हैं या एक बार भी ज्यादा शॉट कर रहे हैं, इसके कारण परेशानी हो रही है। ये बहुत अच्छी गेंद थी ब्रॉकोल में, एक बार फिर ऑन द टोज गेंदबाजी करते हुए खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है और एक रन का इजाफा। रन संख्या 38 पर नन। या वेळेला या व्यासपीठावरती रंजन पाड्याचे सुपुत्र आणि एक उगवत नेतृत्व सचिन बंडू पाटील उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 2000 रुपये आलेले आहेत। सर तुमचे मनापासून आभार, थँक्यू व्हेरी मच।
रांजनपाडा या भागातले आपले सुपुत्र या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि मनापासून आभार धन्यवाद. 2000 रुपयाची मदत या स्पर्धेकरता आपण करताय आणि इथे मात्र विजयाच्या उंबरटेवरती महाराज पाटीलचा संघ 48 धावांचा पाठलाग करत असताना आशापुरी संघाचा जो विचार केला तर एकही विकेट मिळाली नाही आहे. हे दोन्ही फलंदाज चांगली कामगिरी करतात, 40 धावा आत्तापर्यंत त्यांनी केल्या आहेत आणि एक चांगली भागीदारी सुरेख फलंदाजी मैदानामध्ये दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे. मी तिथचा पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू ऑन साईडला इथे क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळता आला नाही आहे. फलंदाज बाद होतोय, पहिला धक्का बसतोय इथे महाराज फायटर संघाला. गळी बाद होतोय, यश मिळते. किती गेला? थँक्यू डीजे. 48 धावांचा फाटला करत असताना धावपळ कधी धाबा आहेत ते 39 आणि 22 धावा केल्या आहेत. 8 चेंडूंना सामोरं जात 10 चेंडूंना या ठिकाणी सामोरं गेला आहे तो सूरज. 10 चेंडूंना सामोरं जात 22 धावांची एक शानदार खेळी या ठिकाणी संपुष्टात येते आहे. श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी बिरातन बुद्रुक प्रेझेंट चापेवाडी चषक 2022 पर्व 40 सभा आहे. परंतु ही लाख मोलाची स्पर्धा आपण बघतोय, आता ब्रँड बनणार का हा प्रश्न आहे. तसा आत्ताच या ठिकाणी दीपेश कंडेनं या ठिकाणी उल्लेख केला होता. डाबेष्टीकडे जाणारे चुंडू पंच आमच्या बाजूला वळत आहेत आणि सांगतात की चुंडू स्वैर आहेत. इथे धाबा येत आहे, विकेट जरी गेला त्यानंतर थोडा लेफ्टमच्या बाहेर जाणारे चुंडू होता. यावरती मात्र खूप सुंदर पद्धतीनं फलंदाजी यापूर्वी झाली आणि तो परिणाम आपल्याला दिसतोय. बॅटिंग करत असताना ज्या धाबांचा ओघ वाढला तो परिणाम गोलंदाजांवरती आपल्याला दिसतो आहे. आणखीन एक चांगला फटका आहे का? चेंडू सीमारेखेच्या बाहेर जाईल असं वाटतंय. यामध्ये चेंडू जाईल सीमारेखा बाहेर, यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती बॅट्समनने दाखली आपली हुकमत, चेंडू सीमारेखा बाहेर. आणि यावेळेला या मॅचचा जर विचार केला अतिशय सुंदर कामगिरी बॅट्समनने केलेली आहे आणि एक अतिशय महत्त्वाची एक धाव इथं आवश्यक आहे. एक लक आशापुरी आणि वेल डन महाराज फायटर.